केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गडहिंग्लजमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आलं. यामध्ये प्रांत कार्यालयास निवेदनही देण्यात आले. कृषी कायद्याविरोधात राष्ट्रीय काँग्रेसनं आज राज्यभर आंदोलन केलं होतं. या आंदोलनाचा एक भाग म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय काँग्रेस गडहिंग्लज यांनी आज प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केलं. दिल्ली इथं चालू असलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. यावेळी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला, तर प्रांत कार्यालयास निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलंय की भाजपा सरकारनं कृषी आणि शेतकरी विरोधी पारित केलेल्या काळ्या कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर निदर्शनं आंदोलनं करून मोठं जनआंदोलन उभं केलं आहे. केंद्र सरकारचा कृषी कायदा उद्योजकांना पाठीशी घालून सर्वसामान्य शेतकऱ्यांना पायदळी तुडवणारा आहे. असा कायदा शेतकऱ्यांच्या तोट्याचा असून सदरचा कृषी विरोधी कायदा त्वरित मागे घेण्यात यावा, अन्यथा याही पेक्षा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आलाय. केंद्र सरकारने जो कृषी कायदा लागू केला आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीला घातक आहे, त्यासाठी ते हाणून पाडण्यासाठी म्हणून दिल्लीतील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी व कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी पाटलांच्या आदेशानुसार आज आम्ही त्यांना निदर्शन देत आहोत आणि त्यांना पाठिंबा देत आहोत. मार्केट कमिटी खाजगी होऊ देणार नाही आणि नारायक सरकारला कृषीवर खाली खेचल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्यांना जाहीर पाठिंबा देतो. जय हिंद. काळा कृषी कायदा केंद्र सरकारनं जो शेतकऱ्यांच्यावर अन्याय करून जो काळा कृषी कायदा पारित केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी प्रदेश काँग्रेस व आमच्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय बंटी पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं करत असून आमच्या दिल्लीमध्ये जो शेतकरी बांधवांचा जो आंदोलन चालू आहे त्याला आम्ही गडहिंग्लज तालुका काँग्रेसच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत आहोत आणि ज्या आमच्या भावना आहेत शेतकऱ्यांच्या त्या केंद्रापर्यंत कळवाव्यात आणि केंद्रीय कृषी कायदा जो काळा कायदा आहे तो पाठिंबा घेतला जावा आणि तो रद्द केला जावा अशी आमची जाहीर आम्ही मागणी करतो आणि ज्या काळा कृषी कायद्यावर केंद्र शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो.